आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीच्या वाटेवर एसटी प्रवाशांना मिळतोय सुखद धक्का. वाहक रघुनाथ वणमोरे, चालक बाबा जमादार यांची आपुलकीची सेवा. कुरुंदवाड आगाराच्या जयसिंगपूर मधून कोथळीच्या वाटेवर जाणाऱ्या एसटी प्रवाशांना गेल्या 20 वर्षापासून सुखद धक्का बसत आहे. कारण आहे वाहक रघुनाथ वणमोरे आणि चालक बाबा जमादार यांची आपुलकीची सेवा. कुरुंदवाड आगारातील वाहक रघुनाथ वणमोरे आणि चालक बाबा जमादार ही जोडी जयसिंगपूर कोथळी मार्गावरील एसटी प्रवाशांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. त्याचं कारण आहे या दोघांची प्रवाशांना गेल्या 20 वर्षांपासून मिळत असलेली आपुलकीची सेवा. या मार्गावर कुणीही कुठेही त्यांच्या गाडीला हात करावा, गाडी लगेच थांबली म्हणून समजा. दररोज 9 फेऱ्या करत आगाराला 9,000 उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच प्रवाशांनाही सातत्यानं आपुलकीची सेवा देणारी ही जोडी म्हणूनच प्रवाशात लोकप्रिय आहे. त्यांच्या जीवाभावाची झाली आहे ती इतकी की या दोघांनी दिलेल्या या अतुलनीय सेवेमुळे या मार्गावरचे प्रवासी कधीच वडापची वाट धरत नाहीत. परिणामी या मार्गावरचं वडाप गेल्या 14 वर्षापासून बंद आहे. त्यामुळेच आगाराला या मार्गावरून मोठं उत्पन्न मिळत आहे. प्रामाणिकपणे सेवा करत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद जपल्यामुळेच रघुनाथ वणमोरे आणि बाबा जमादार ही जोडी कौतुकास पात्र आणि इतर एसटी कर्मचाऱ्यांनीही आदर्श घेण्यासारखी ठरली आहे. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. बाबासाहेब नमस्कार. आज तुम्ही कोणत्या आगारामध्ये काम करताय? कुरुंदवाड आगारामध्ये. कधी लागलाय सर्व्हिसला तुम्ही? काय नाव म्हटलं पूर्ण तुमचं? बाबासाहेब. 20 वर्ष झाली तुम्ही ह्या एसटीमध्ये काम करताय. या कोथळीतला म्हणा किंवा पुढं असलेलं उमळवाड म्हणा किंवा जयसिंगपूरच्या कॉलेजला, हायस्कूलला, शाळेला जाणारी मुलं तुमच्या बाबतीत कौतुकानं बोलतात. अशा कोणत्या पद्धतीची त्यांना माया लावलाय किंवा कशा पद्धतीची सर्व्हिस देत आहे? या रूटला आता किती वर्ष झालं काम करताय? 14 वर्ष झालं फक्त जयसिंगपूर टू कोथळी काम करताय. या ठिकाणी वडापची काय व्यवस्था? म्हणजे तुमच्या चांगल्या सेवेमुळं आणि सतत प्रवाशांना प्रवासाला चान्सेस दिल्यामुळं इथं वडापला लोकांनी दाद दिली नाही आहे. म्हणजे आज कोथळी भागात आज तुमचा मान मोठा आहे. एसटीचा प्रवाशीच नाही आहे तर शाळेचे विद्यार्थीसुद्धा तुम्हाला सांगतात की बाबा आले थांबा. ह्या पद्धतीची सर्व्हिस दिल्यामुळं किती अर्निंग होत असेल तुमची दररोजची? काय कल्पना आहे किती असेल अर्निंग? 8,000 रुपयाचं अर्निंग कोथळी ते जयसिंगपूर किती फेऱ्या असतात? 9 फेऱ्यामध्ये 9,000 रुपयाचं तरी अर्निंग तुमचं सतत दिल्यामुळं या कोथळी गावाने एक चांगल्या पद्धतीचा एक प्रवासाचं हे तुमच्या कुरुंदवाड आगाराला दिलं आहे.